नमस्कार, झटपेगुरुजी.com मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण फोटोशॉपच्या भाग क्रमांक 3 मध्ये आपण प्रॅक्टिस करत होतो मित्रांनो. आता आपण या भागामध्ये मेनू बार आणि टूलबार याविषयी माहिती घेणार होतो. आपण वर्कस्पेस काय आहे आणि वर्कस्पेस हे रिसेट कसं करायचं आहे समजा एखादं. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, हे जी वरची आडवी रेघ आहे, आडवी रेघ किंवा हे आडवी जे आहेत टायटल्स, यांना आपण काय म्हणायचं, मेनू बार म्हणायचं. ठीक आहे, हे सगळे जे आहेत त्यांना मेनू बार म्हणायचं. आणि मेनू बारनुसार बदलणाऱ्या गोष्टींना, हे जे खालचे बदलत राहतात, यांना आपण काय म्हणणार होतो, टूल बार म्हणणार होतो. ठीक आहे, आणि इकडे आणि त्यानंतर जर ज्यावेळेस मी इथे एमओ टूलवर क्लिक करेन, त्यावेळेस या ठिकाणचा क्रमाचा जे याच्याशी निगडीत सगळं काही या ठिकाणी इथे लोड होणार आहे. ठीक आहे, बघा दिसतं तुम्हाला लोड झालेले. आता तुमच्या लक्षात आलं असेल यांना वरच्यांना काय म्हणतात, मेनू बार म्हणायचं, आणि यांना काय म्हणायचं, टूल बार म्हणायचं आपल्याला. आता यासोबत आपण काय करणार मित्रांनो, आता या ठिकाणी पण कलर दिसतो तुम्हाला, माझा निळा कलर आणि खालचा याला वरचा कलर आणि हा बॅकग्राऊंड कलर आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, त्यासोबत बघा इथे क्लिक केल्यानंतर मला जर वाटलं की कलर बदलायचा आहे, वरचा कलर मी बदललेला आहे, आणि जर वाटलं की मला आता खालचा कलर बदलायचा आहे, लगेच खालचा कलर बदलून घेणार आहे. ठीक आहे, आता हे बघा या पद्धतीने वरचा आणि खालचा आपण कलर बॅकग्राऊंड फोरग्राऊंड कलर या ठिकाणी बदललेला आहे. आणि त्यानंतर सोबत आपण काय करतो मित्रांनो, एक हे जे मेनू बार आहे हा बघा, हा टूल बार, हा टूल बार कुठेही नेता येतो आपल्याला, फुल्ली कस्टमायझेबल काम आहे. आणि त्यासोबत जर आपल्याला वाटलं की या हिस्ट्रीला, आता हे काय होतं, आपल्याला हिस्ट्रीचा टूल होता, या हिस्ट्रीला आपण इथं आणलेलं आहे. आणि त्यानंतर हे पण प्रॉपर्टीजचं आहे, प्रॉपर्टीजला आपण इथे आणलेलं आहे. आणि त्यानंतर जर समजा एखाद्या वेळेस वाटलं की बा आता माझ्याकडनं आता हे आपलं प्रॉपर्टीचं टूल बॉक्स आहे, याची हे याला क्लोज करता येते आपलं, याच्यावर जायचं, याच्यावर गेल्यानंतर माऊसची राईट क्लिक प्रेस करायची आणि क्लोज याला क्लोज करून टाकायचं आपल्याला. क्लोज केल्यानंतर जर आपल्याला वाटलं की बा हे माझ्याकडनं चुकून झालेलं आहे, त्यावेळेस मी काय करेन, विंडोजवर जायचं आणि मला इथं प्रॉपर्टी शोधायचं, जिथे मला प्रॉपर्टी सापडेल ठेवायची, तिथे प्रॉपर्टी त्यास इथे प्रॉपर्टीज ऑटोमॅटिक करायला असेल. ठीक आहे, आणि इथं ऑटोमॅटिक म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की जर एखादी गोष्ट आपल्याला टूलबार एखादा डिलीट झाला असेल तर त्याला परत कसं आणायचं हे तुम्हाला समजलं असेल. आता मी याला काय केलं, कलर स्वॅचेस जे आहेत मी आणले. काम करत असताना आपलं फुल्ली कस्टमायझेबल असल्यामुळं आपण कुठेही नेऊन याला आपण काम करू शकतो. आता हे झालं आतापर्यंतचं हे काम आपण समजा केलेलं. जर समजा आपलं वाटलं की आता हे एकदम आपल्याला काय करायचं, रिसेट करायचं आहे, त्यासोबत आपण काय करू शकतो, हे पेंटिंगचं आहे, हे एक टूलबारचं आहे. आता आपण कुठे होतो, इसेन्शियल होतो, इसेन्शियल या ठिकाणी जर आपल्याला वाटलं की बाबा आता आपल्याला हे पुन्हा रिसेट करायचं आहे, हे विंडोजवर जायचं आहे, आणि विंडोजवर गेल्यानंतर वर्कस्पेसवर जायचं आपल्याला, वर्कस्पेसवर गेल्यानंतर रिसेट इसेन्शियल घ्यायचं आपल्याला. ओके मित्रांनो, हे वर्कस्पेस म्हणून लक्षात ठेवायचं आहे. रिसेट केल्यानंतर काय होईल, पुन्हा हे सगळं काय आपल्या जागेवर जाईल. आणि त्यानंतर बघा आता आपण इसेन्शियल टूलमध्ये आहोत फक्त. हां, इसेन्शियल म्हणजे काय, तर आपलं हे प्रायमरी लेवल आपण सगळं काही जिथल्या तिथं या ठिकाणी हे सगळं टूलबॉक्स ठेवणार आहोत. आणि जर आपल्याला वाटलं की आता सगळं आपल्याला पेंटिंगचं वापरायचं आहे, ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा ब्रश वगैरे, ब्रश टूल वगैरे येतील, आपण हे सगळं नंतर पाहणार आहोत. ब्रश टूल वगैरे चॅनल्स काय असतात, पाथ काय असतात, आणि कलर पिकर हे ब्रश टूलचं, आणि त्यानंतर बघा टायपोग्राफी. टायपोग्राफी म्हणजे काय, तर सगळ्या अक्षराशी निगडीत तुमची माहिती येणार आहे, म्हणजे टाईप केलेल्या अक्षराशी निगडीत आपण इथे कॅरेक्टर पॅराग्राफ काय असते आपण हे सुद्धा पाहणार होतो आपण नंतर. आणि त्यानंतर जर वाटलं आपल्याला की बाबा इथूनच आपलं हे करायचं रिसेट टायपोग्राफी म्हणून, ठीक आहे, आता आपण इसेन्शियलसाठी आपण इथून रिसेट केलं होतं आपण सर, तर तुमच्या लक्षात आलं असेल वर्कस्पेस रिसेट इसेन्शियल. आणि त्यासोबत आपण माझ्याकडनं चुकून इसेन्शियल हे केलं गेलेलं आहे रिसेट. हा आता जर आपल्याला वाटलं की बा हे सगळं इकडं आलेलं आहे पूर्वीच्यासारखं, दुसराही पर्याय आहे रिसेट करण्याचा, तर मी काय करेन इसेन्शियलवर जाईन अशा वेळेस आणि रिसेट इसेन्शियल करेन. म्हणजे दोन प्रकारे तुम्ही आपले जे फोटोशॉपचे जे कस्टमाइज झालेलं आहे ते आपण कस्टमाइज आपण रिसेट करू शकणार आहोत. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला फोटोशॉपचे मेनू बार आणि टूल बारची माहिती कस्टमाइज कशी करायची हे समजले असेल. आपण आता हळूहळू पुढच्या आता टूलबॉक्स शिकायला आपण शिकणार आहोत. ठीक, अधिक माहितीसाठी आपण ZPGurji.com वर व्हिडिओ पाहायचे मित्रांनो, धन्यवाद.